हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सरी मरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय मित्र सगळे पार्टी करायला. तर आम्हाला ओमकार इथे जॉईन झालाय. ओमकार तो फोनवर बोलतोय, पोरांशीच बोलतोय. आणि आता सर्वात पहिले मी आता गाडीत पेट्रोल टाकणार आहे, नंतर तेजसला घ्यायला जाणार आहे. तिथून मग पार्टीच्या स्पॉटवर जाणार आहे. तर बघू आज आमची पार्टी कशी होते आणि खूप मजा येणार आहे. तर चलो तेव्हा का आपण चाललो आहे आता तेजसच्या घरी. बघू साहेब आपले काय करतात, आवरलं आहे का नाही आवरलं आहे ते. कारण दरवेळेलच आहे साहेबांचं, आवरलेलं नसतं. आणि 2-3 मिनटं तर मला थांबावंच लागतं. आज बघू पार्टीनिमित्त आवरलं आहे का नाही आवरलं आहे ते त्याचं. तेजस बघा बोललेलो ना, अजून पण त्याचं आवरलं नाही आहे. बघा हे बघा, अजून त्याचं आवरलं नाही आहे. बघा थांबा दाखवतो तुम्हाला. साहेब अजून खातोय. हा मला मागाशी मेसेज केलाय की आवरलंय माझं ये घ्यायला. मी सारखं लेट, पण आता ड्रायव्हर चेंज झालाय. नेहमी सारखं लेटच झालाय, काहीच म्हणजे नाही खात होता त्याच्यामुळे लेट झालं. आता आपण जाऊ पेट्रोलला, कशी मागाशी राहिलं टाकायचं, आता पेट्रोल टाकायला जातो आहे गाडीमध्ये. आता पेट्रोल टाकूया आपण. पोहोचलोय पार्टीच्या ठिकाणी. आणि बघा इकडे आबी आता दिसत आहेत का नाही दिसत मला माहित नाही उन्हामुळे. हे बघा आबी, पप्या, सुशांत इकडे आमचा तेजस दादा, सगळी आपली पोर आहेत. हे बघा हा मग हे बघा यांचं टोप बीप सगळं आणलंय. हे आमची ओम दादा यांची बुलेट जुन्या काळातली आणि ही नवीन काळातली. आमच्या सुशांत दादाची कर्मफळ, हॅशटॅग कर्म फिल इन चॅट ब्रो. तर बघू चला पटापट कुठं काय कसं ते पार्टीचं ठिकाण. नाही बघा काही माझ्याकडे काय धना पावडर, अंबारी धने पावडर. तर बघू हे बघा हे बघा काय आमची मंडळी सगळी. अरे अभी हे बघा साहित्य वगैरे सगळं त्या ठिकाणी पोहोचलोय. हे बघा इथे सगळे जमलोय, बाकीची कोण आलीच नाहीये सगळे, फक्त येतोय करतायत. हा आमचा अभि गरुडे माय ब्रदर. आणि हा आमचा प्रफुल्ल शेठ बोर्डे यांचं मोठं आयोजन आहे. हे सगळं करण्यामागं आयोजन आहे ते प्रफुल्ल बोर्डे यांचं. आणि हे सुशांत दादा आमचे सुशांत. आकाश बघा त्यांचा मला कॉल आलेला आहे, तू रिसीव्ह करतो गाईज मी. हाय गाईज, आपली दोन पोरा कसे पेटवण्यासाठी पार्टी घेऊन आलेत. पार्टीवाले हा सिद्धू आणि ओमकार पिंगळू, त्याला पिंगळू बोलतात. सुरुवात झाली. ए आरती तर खाली गाला कांदा कापतायत.
आमचा पिंगळू शेट सुरुवात तर झालेली आहे. मोठा मित्र अनुजला एक कॉल आलाय तर धामण साप आहे तर पटकन जायचंय पकडायला. आणि तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आहे गाईज. सापांचे जे जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहोत मी आणि अनुज. तर बघू आता धामण साप आहे. आम्हाला कॉल आलाय आणि अनुज सर्पमित्र आहे. तर कधी काय झालं तर मी नंबर टाकेन कर्जत एरियामध्ये. कुठे साप दिसला तर मारू नका गाईज. तर अनुज म्हणा सर्पमित्र जे असतील तुमच्या एरियातले त्यांना कॉल करा. साप हे पर्यावरणाचाच एक भाग आहे तर त्याकरिता तुम्ही प्लीज कृपया करून मारू नका. साप सोडायला आलं आहे मागाशी मला काही नीट घेता आली नाही कारण थोडी मदत मी अनुजला पण केली. मला थोडं त्यातलं जास्त नाही 1% थोडं नॉलेज आहे त्यामुळे मी अनुजला मदत केली हे करण्यासाठी. तर तुम्ही कृपया करून कुणीही स्वतः प्रयत्न करू नका. जवळच्या सर्पमित्राला बोलवा. मी पुन्हा सांगतोय की तुम्ही स्वतः साप पकडायला जाऊ नका. जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि मग तिथे हे करा. सापांना मारू नका कारण साप हा पर्यावरणाचा एक भाग आहे त्यामुळे प्लीज कृपया करून प्लीज तुम्ही सापाला मारू नका. साप सोड हे बघा आता अनुज साप सोडतोय. तर बघू धामण आहे. एवढं भारी वाटतं ना गाईज साप सोडतो तो रिलीज होताना खूप भारी वाटतो खूप भारी. हे बघा धामण आहे. एवढं भारी वाटतं ना काय की हे आनंदच खूप वेगळा असतं का आपण स्वतः साप पकडायचं त्याला पर्यावरणामध्ये सोडायचं म्हणजे एवढं भारी वाटतं ना की खूप. आणि ह्या सापाविषयी खूप अंधश्रद्धा आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन नक्कीच. साप सोडला आहे आणि अनुजने पकडला तो साप. अनुजने सोडला थोडी मदत मी केली त्याला. तर अनुज तुझं काय म्हणणं आहे या साप धामण सापाविषयीचं? धामण असा विनाशकारी साप आहे त्याच्यापायी लोक म्हणतात की शेपटी वधला तिचा विष असतं शेपटी मारली की माणसाला लकवा मारतो असं काय नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. धामण बिनविषारी साप आहे दिसलं तरी काय तुम्हाला त्याला मारायची गरज नाही आहे. बोगस बिना बाजूचं बिनविषारी सापांना मारू नका. धामण हे उंदरं आणि बेडकं खाणारे साप आहे. ह्याच्यामुळेच आपल्या ज्या निसर्गाच्या जी सायकल असते ती मेंटेन असते म्हणून शेतात वगैरे जास्ती आदळले जातात ती साप. तर कुठे तुम्हाला साप आदळला तर सर्पमित्र आहे तुमच्या एरियातले. आता आमच्या एरियामध्ये खूप जण आहेत. अनुज आहे मला माझे खूप मित्र आहेत ते साप पकडतात त्यांना बोलवतो सगळे कर्जतकर. आणि कर्जतमध्ये एक आता चांगली गोष्ट आहे की साप निघाला तर त्याला मारत नाही तर सर्पमित्रांना कॉल करतात. आणि पुनर्वसू बरोबर पुनर्वसू फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम चाललेलं आहे. तर पुनर्वसू फाउंडेशनचं मी खूप आभारी आहे की सापांविषयीचं प्रेम दाखवत आहेत ते. आणि सापांविषयीची फुल व्हिडिओ एक तुम्हाला येईल. त्या अंधश्रद्धा आहेत कुठले साप विषारी आहेत कुठले नाही त्याची मी फुल व्हिडिओ बनवणार आहे. मी अनुज अजून तेजस आहे अजून अनुजच्या सोबत खूप जण असणार आहेत. आपण एक अख्खी प्रॉपर व्हिडिओ बनवू त्याविषयी. तर चलो आता पार्टीचं आपलं बघू. आता आपल्या पार्टी बसती सुमित भोईर यांचं आगमन झालेलं आहे इथे. आणि इथे ते पबजी खेळत आहेत. सुमित भोईर आपण कशासाठी आलो आहे? इकडे तेजस मराठे बघा भात टाकलाय आपण इथे शिजवलेला. एक सिनेमॅटिक शॉट घेऊन दाखवतो तुम्हाला मी. बघा गाईज फाटी तोडतोय प्रफुल आणि इकडं तेजा गोळा करतोय. इकडं सुशांत पण गोळा करतोय गवत फाटी फाटी येड्या. अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. या बघा हे बकासुर अजून खात आहेत. आणि अनुज आत्ता आलाय खायला. सुमित भोईर सुमित भोईर जेवण कसं होतं सांगा? एक नंबर पायाला कास लागले घरी पण भेटल पेड पण भेटल कॉलेज काढणार का बघा काय मदत होईल का. भगत शेठ आमचे भगत शेठ जेवण कसं झालं सांगा पोरांना. भगत शेठ बोलतात एक मिनिट थांबा थांबा भगत शेठ गॉगल घालतात.
एक मिनिट गॉगल घालते काय बोलता मग जेवण कसं झालं आपलं एक नंबर मक्खन मक्खन ना समोर साखरपुडा होता दाखवतो तिथं साखरपुडा होता समोर साखरपुडा होता त्या जेवणाला पण ऐकणार नाही असं जेवण बनवलं आमच्या ओमकार दादा पिंगले यांनी